आवाज होंगी मैं बसलो बोलतो मी या गल्ली मजे एक कधी आत्तापर्यंत 20 वर्ष झालं मेंबर कधी येत नाही कधी बघायला सुद्धा येत नाही लाईट बंद पडले सुद्धा बघायला येत नाही तिने कधी 20 वर्ष 22 वर्ष म्हणजे झडवली भाई कधी येत नाही गल्ली झाडाला गल्लीचं काम काय म्हणता गल्ली काम झालं पाहिजे कधी मेंबर विचारा तुम्ही मेंबर कधी येतं 20 वर्ष 22 वर्ष मेंबर कधी एक सुद्धा दिवस येत नाही मग मेंबर अमृता गंगाधर साठे आत्ताच करजली आणि भास्कर यांनी आयुक्ताबद्दल बोलल्याबद्दल मी पण बोलते ड्रेनेजचं काम इतकं खराब आहे की आमच्या गल्लीत एक फुटला तरी दुसरं फुटतंय दुसरं फुटलं तरी तिसरं फुटतंय त्याबद्दल आम्ही तक्रार करणार आहे आयुक्त साहेबांना विनंती आहे की आमच्या ड्रेनेजचं काम पूर्ण करून दिलं पाहिजे 52 महिन्यात तर इतकं बास झालं की विचारू नका एकतर मग लक्ष्मीपूजा सोमवारचं श्रावण सोमवार त्याचप्रमाणे बालकवर्गाचे सगळे आपले लेकर आहेत तेही त्यांना कळत नाही की ह्या पाण्यात खेळायचं का त्या पाण्यात खेळायचं तेही त्याच्यामध्ये सगळं मिक्स करतात. नमस्कार, मी कल्याण करजगी. सर्वप्रथम आज क्रांती दिन आहे. सर्व क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन करून मी त्यांच्या प्रेरणेनेच आज आंदोलन करीत आहे. तर आमच्या भागामध्ये वर्षानुवर्ष ड्रेनेजची समस्या आहे. अनेकदा तक्रारी अनेकदा निवेदन आम्ही दिलं तरीसुद्धा प्रशासनाने यावर गांभीर्याने काही घेतलं नाही आहे. प्रशासनाने कोणतीही भूमिका कोणतीही उपाययोजना या भागात केलेलं नाही आहे. नागरिकांच्या आरोग्याशी ते खेळतात. ओके, आज वरुणराजेसुद्धा वरून पाऊस पडत आहे. काय त्यांना पण वाटत आहे हे क्रांतीदिनी हा आंदोलन होत आहे. त्यांच्या प्रेरणेने तर मी हे करतो आहे. कितीही अडथळे आले तरी आम्ही पाठीमागं हटणार नाही आहे. ड्रेनेजचं काम झाल्याशिवाय मी या ठिकाणी पाठीमागं सरकणार नाही आहे. पण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं आहे, बऱ्याचशा अधिकाऱ्यांना असं वाटतं आहे की बाबा अहंकार झाला आणि किती अर्ज द्या किती करा आपल्याला जे करायचं आहे आपण करायचं. ही हुकुमशाही या लोकशाही देशामध्ये चालू देणार नाही. आणि आमचं जोपर्यंत ड्रेनेजचं मागणी पूर्ण होत नाही आम्ही तोपर्यंत इथून उठणार नाही आहे. आमचं ड्रेनेजचं काम झाल्याशिवाय मी थांबणार नाही आहे. आमच्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि हे काम मार्गी लावायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, सगळेजण घरी जर चुकायचा कार्यक्रम असेल, कोणताही कार्यक्रम जर करायचा असेल तर मुहूर्त काढतात, मुहूर्त काढून कार्यक्रम ठरवतात. पण आमचं दुर्भाग्य इतकं आहे, या परिसरातील लोक मुहूर्त बघून कोणता कार्यक्रम ठरवत नाही. ज्या दिवशी पाणी येणार नाही त्या दिवशी कार्यक्रम ठरवतात. कारण त्याच्या पाठीमागचं उद्देश हे आहे की ज्या दिवशी नळाचं पाणी येतो त्या दिवशी पूर्ण संपूर्ण परिसर हा ड्रेनेजच्या पाण्याने भरून जातो. त्यामुळं आम्ही कोणतंही मुहूर्त बघत नाही. ज्या दिवशी पाणी येत नाही त्या दिवशीच आम्ही इथं करतो आहे. प्रशासनाला इतकं तरी अनेकांचे घरात अनेकांच्या कार्यक्रमामध्ये विज्ञा घालायचं जर काम कोणी केलं असेल तर ते सोलापूर महानगरपालिकेने केलेलं आहे. आता तरी तुम्ही गांभीर्याने घ्या. जर तुम्ही गांभीर्याने घेणार नसाल तर हा तीव्र आंदोलन सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही घेऊन जाऊया. पोलिसांना पुढं करून प्रशासन कितीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करू द्या, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हटणार नाही. गुन्हे दाखल झालं तरी चालेल, पण आम्ही सर्वजण या परिसरातील समस्या सोडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही किरकोळ समजू नका. सर्वसामान्य नागरिकच क्रांती करू शकतो आणि सर्वसामान्य नागरिकच या देशात क्रांती घडवलेला आहे. त्यामुळे त्या क्रांती दिनानिमित्त मी आज आंदोलन ठरवलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे. मी निश्चित सांगतो हा काम झालं पाहिजे. जोपर्यंत आयुक्त येणार नाही तोपर्यंत मी व माझ्या परिसरातील नागरिक या ठिकाणी उठणार नाही. इतका पाऊस असून सुद्धा महिला आपल्या घरातील सगळं कामं सोडून इथं उपस्थित आहे. हेच सांगताय की इथं दुःख किती आहे. आम्ही फक्त बोलत नाही आहे, हे तुम्ही जर बघत असेल बोर्ड 2017 आणि 2022 या काळात काहीही काम झालेलं नाही आहे. जर झालं तरी आंदोलन करण्याची ही वेळ इथं आली नसती. तरी मी या ठिकाणी माझा 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.